नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. 2 GR धक्कादायकच आले सध्याच्या घडीला. अभियोग्यता धारकाला किंवा जे लोक DEd बीएड केलेत त्यांना प्रश्न पडलेले आहेत, शासन असे का नियम करायला लागले, शासन भविष्यामध्ये भरती काढेल का, याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, संधी आल्यानंतर संधीचं सोनं करा, एक डोक्यात ठेवा. कारण महाटीईटी सारख्या, CTET सारख्या आणि TET एक्झाम आल्यानंतर दणका लावून द्यायचा, तरच आगामी काळात आपल्याला संधी उपलब्ध, आपल्यावरील बेरोजगारीचं सावट निघून जाणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे काही 21,000 पदं शासनाने काढले, या पद संख्येमध्ये काही टप्प्यात आता भरती, साधारण मी सांगेन बाबा 30-40% भरती झाली. आता पुढली तर करणं आहेच, पण आगामी काळात बी भरती करणंच आहे सरकारला. पण शासन हे मधले निर्णय का घेतय, याचं कारण काय आहे, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. पहा, आता मी आत्ता बोलत नाही, 2009 पासून बोलतो. 2009 अगोदरचा काळ तुम्हाला आम्हाला माहित आहे काय होतं रे. DEd BEd केला की डायरेक्ट शिक्षक व्हायचं, बरोबर. त्या शिक्षकांनी वेळोवेळी जर काम केलं असतं तर ही परिस्थिती आपल्यावर आज उद्भवली नसती. त्याचं कारण सांगतो, त्यांना पाहिजे असते बदली, त्यांना पाहिजे असतं घरा जवळ जॉब, त्यांना पाहिजे असते सुट्ट्या, त्यांना पाहिजे असतं त्यांच्यातली प्रगती, त्यांना पाहिजे असतं त्यांचं व्यसन सांभाळून जॉब करणे. या कारणामुळे या शाळा दिसून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 20-20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा DEd BEd अर्हताधारक उमेदवाराला निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती देणे बाबतचा हा GR आपल्या माती येऊन पडलेला आहे. याचं कारण कोण आहे, मागचे शिक्षक लोक आहेत. जर तुम्हाला तुमच्या मराठी शाळेमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या सांभाळता येत नाही, 20 पेक्षा जास्त ठेवता येत नाही, 20 पेक्षा जास्त पटसंख्या वाढवता येत नाही, त्या लोकांनी आज ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. कारणीभूत आपलेच लोक आहेत मित्रांनो, मी असं स्पष्ट सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. विषय काय आहे, इंग्लिश स्कूल वाढल्यामुळे मराठी शाळेतली पटसंख्या कमी झालेली आहे. साधारण तुम्ही 2009 अगोदरचा काळ बघितला, जो विद्यार्थी DEd BEd करतो म्हणजे तो शिक्षक होतोच आणि झालेलेच आहेत. त्यानंतर निर्माण झालं कॉम्पिटिशन, स्पर्धा. स्पर्धा निर्माण झाल्यामुळे TET सारख्या परीक्षा, TET एक्झाम सारख्या परीक्षा, आणि आता पुढे पर्याय म्हणून सरकार काय करते, ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे तिथे गव्हर्नमेंटचा टीचर देता येत नाही, त्यामुळे असे टीचर नियुक्त करत आहे. सरकार म्हणजे कोण, प्रशासन. राजकारणी सुद्धा इथे म्हणजे कारणीभूत ठरत नाही, प्रशासन. जर समजा 5 विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, साधारण एक शिक्षक द्यायचा म्हटला तर लाखो रुपयाचा खर्च होतो. मग आम्हाला भेटतात ते जपानचे उदाहरणे. जपानमध्ये एका विद्यार्थ्याला पण शिकवलं जातं. लोकसंख्या, डेव्हलप कंट्री, बऱ्याच गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. ते वित्तीय दृष्ट्या आपण पण त्या भारतीय नागरिक म्हणून विचार करणं गरजेचं आहे. पण अभियोगता धारकावर अन्याय होणार नाही याची सुद्धा मी खात्री घेतो. कारण येत्या काळात सुद्धा TET सारख्या, TET सारख्या एक्झाम येत आहेत, त्यामध्ये तुम्हाला संधी मिळवायची आहे. रखडलेल्या लोकांचा विचार करू नका, फ्रेश लोक आता येत्या काळामध्ये. 2010 TET ही देणारे, CET देणारे आहेत, 2017 बी रखडले, 2022 ही रखडले, अजून पण रखडतच चालले. कारण अभ्यास नसल्यामुळे ते लोक लागू शकले नाहीत. आणि काही लोक अभ्यास करून, अरे मागच्या या परीक्षेमध्ये, या शिक्षक भरतीमध्ये माझा कॅन्डिडेट 43व्या वर्षी लागू शकतो, कारण त्याचा अभ्यास होता जबरदस्त. ज्या लोकांचं 43 वय संपून गेले त्यांचा काही विषयच उरला नाही, कारण वयाची अट सुद्धा महत्वाची असते. ठीक आहे, आता किती कोरोनामुळे 2 वर्ष वाढवून दिले, आगामी काळात 2 वर्ष वाढतील का, नाही वाढणार. त्यामुळे आपल्याला या काळामध्ये, या काळात, शांततेच्या काळामध्ये अभ्यास नियोजन असणं माझं गरजेचं आहे असं मला स्पष्ट वाटतं. आता ही कंत्राटी भरतीचा काय फायदा होईल, सरकारला काय फायदा, सरकारला तर सरळ सरळ फायदा दिसूनच येतो आपल्याला. पण दुसरी गोष्ट, या कंत्राटी पद्धतमुळं अजून एक नुकसान होऊ शकतं, 20 पेक्षा अजून विद्यार्थी तिथे कमी होऊ शकतात. का, तर हा जो काही मानधन तत्वावर काम करणार आहे 15-20 हजाराच्या, तो खरंच देईल का हो.
खरंच रियालिटीमध्ये शिक्षण देईल का, त्याला पटसंख्या टिकवून ठेवावी लागेल का, पटसंख्या टिकवण्यासाठी प्रयत्न करेल का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आपल्या पुढे. आणि हे जे काही मुद्दे आहेत मी यासाठी सांगतोय, आता जे भरती झालेले लोक आहेत ज्या मागच्या लोकांनी जे केले ते आपण कृपया करून करू नका, आगामी काळात सुद्धा शिक्षक निर्माण होणार आहेत. आणि सर्वात महत्वाचा समाजाचा कणा जर म्हटलं शिक्षक आहे, कारण एक शिक्षक डॉक्टर इंजिनियर सगळ्या गोष्टी घडवू शकतो, व्यावसायिक पाणीपुरीवाला सगळ्या गोष्टी घडवू शकतो एक शिक्षक. मित्रांनो, मार्गदर्शक समाज प्रबोधनकार म्हणलं पाहिजे शिक्षक म्हणण्यापेक्षा याला, कारण तिथे प्रबोधन घडत असतं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, आता दुसरा एक जी आर पाहिलं असेल तुम्ही, अनुकंपावाल्याला टीईटी कंपल्सरी केलेली, लागले रडायचे पण लोक, आम्हाला इतके दिवस सांगितलंच नाही आता आमचा अभ्यास होईल का, समाप्त करा सेवा. सेवा काय करा, समाप्त करा. जी आर मध्ये म्हणलंय मी माझ्या मनाचं म्हणत नाहीये, 3 वर्षात टीईटी क्रॅक करा नसता सेवा समाप्त करून टाका, कारण तिथे त्यांची गुणवत्ता दिसून येत नाही हे स्पष्ट होते, लक्षात घ्या. इथे जर पॉझिटिव्ह विचार केला तुम्ही, याला तिरस्काराने पाहू नका, पॉझिटिव्ह विचार करा या गोष्टीकडे. कारण टीईटी का कंपल्सरी केली, कॉम्पिटिशन कमी करायचं नाहीये त्यांना, त्यांची तिथे गुणवत्ता दिसून येत नाहीये, त्यांनी कुठेतरी बाहेर डीएड बीएड केलेलं आहे, मृत व्यक्तीच्या नावावर ते अनुकंप खाली लागलेले आहेत. मित्रांनो, माती असावी कुणाचं मन दुखवलं असेल तर, पण ही सत्य परिस्थिती आहे, सत्य मानतोय मित्रांनो, कारण आगामी काळामध्ये आपल्या अशा चुका झालेल्या पाहिजे. अजून 10 वर्ष 20 वर्ष परिस्थिती चेंज झाली पाहिजे, या मागचा हेतू आहे. कारण मराठी शाळेतला टक्का का कमी होतोय, त्याला कारणीभूत मागची शिक्षक लोक आहेत, त्यामुळे आत्ताच्या लोकांना ते भोगावं लागतंय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी पॉझिटिव्ह गोष्टीकडे विचार करतोय. आता याच्यावर रोष आंदोलन करणं हा पर्याय आहे का? शासनाचा जर असा निर्णय घेतलेला असेल कंत्राटी पद्धतीवर, तात्पुरत्या या शाळेमध्ये शिक्षक पाठवावा, कारण तिथल्याही लोकांना शिक्षण आवश्यक आहे. तात्पुरत्या पद्धती ती जर पटसंख्या वाढली तर त्यांनी बरोबर तिथे काय करावं लागलं असतं, गव्हर्नमेंटचा पवित्र पोर्टलचा शिक्षक पाठवावा लागलं असतं. म्हणून आत्ताच्या या भरतीमध्ये जे लोक शिक्षक झालेले आहेत त्या लोकांनी पटसंख्या कशी टिकवता येईल, पटसंख्या टिकवण्यासाठी गुणवत्ता पण तेवढीच महत्वाची आहे, लक्षात ठेवा. म्हणजे गुणवत्ता आपण देणं गरजेचं आहे, आपण चांगल्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, हा माझा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. म्हणजे याच्यावर तुम्ही आंदोलन, सरकारचा तिरस्कार, नेतेगिरी बाहीगिरी करून काही उपयोग आहे का? सरकार जेव्हा जी आर काढतो त्याचा अवलंब करावा लागतो. जेव्हा टीईटी परीक्षा निर्माण झाली तेव्हा सुद्धा लोकांनी विरोध केला होता, पण काहीच झालं नाही. त्यानंतर अनुकंपावाले सुद्धा आता म्हणतायत आम्ही उपोषण करू. मित्रांनो, जी आर निघालेला आहे, तुम्हाला पर्याय एकच, तुमचा जॉब टिकवायचा असेल सीटीईटी टीईटी सारख्या परीक्षा पास कराव्या लागतील. सोर्स तर भरपूर आहे, तो सोर्स मध्ये आता आपण पण सोर्स वापरतो, क्लास घेत असतो विद्यार्थ्यांना वेळोवेळी, प्रत्येक प्रश्नांचं डिझाईन कसं आहे, व्यवस्थितरित्या कसं देता येईल, व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती कशी पोहोचता येईल, हे सगळे प्रयत्न आपण चॅनलच्या माध्यमातून करतो. अगोदरच्या 2020 अगोदर कुठले ऑनलाईन सोर्स नव्हते, परीक्षा सुद्धा माहीत नव्हत्या, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढत चाललेली आहे, अभियोग्यताधारक हुशार होत चाललेला आहे. अरे अभियोग्यताधारक 182 स्कोर आणू शकतो, 164 स्कोर आणू शकतो, आपण का नाही, याकडे लक्ष द्या. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीकडे, निगेटिव्ह पॉवरकडे जाऊ नका. तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही डीएड बीएड केलेला आहे या शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला या परीक्षा क्रॅक कराव्याच लागतील. या जी आर ला तुम्ही रडत बसण्याऐवजी याला फेस करणं खूप महत्वाचं असतं. या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, माझ्या अनुकंपाधारक विद्यार्थ्यांनी सुद्धा, माझ्याकडे आता ते पण लोक येतात क्लास साठी, त्यांना सुद्धा मी एकदम व्यवस्थित गायडन्स करतोय. वय जास्त असल्यामुळे काही गोष्टी कळत नाहीत, त्या कळण्यासाठी सोप्या सोप्या पद्धतीने प्रश्नांची डिझाईन, प्रश्न कसे क्रॅक करायचे हे पण सांगितलं जातं. ज्या लोकांना आवश्यक वाटतं, ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही बाबा, त्यांना नक्कीच पोहोचवा. आणि माझा संपर्क क्रमांक देतो, 9665484048. आणि हे धक्कादायक निर्णय न समजता या निर्णयाला सामोरे जा. कंत्राटी भरती असेल किंवा अनुकंपाचा, 2 जी आर तुमच्या पुढे मी प्रेझेंट केलेले आहेत. आणि या जी आर वर मी डिटेल म्हणजे वळी वाचवून दाखवण्यापेक्षा
विद्यार्थ्यामध्ये एक वेगळाच ऊर्जा निर्माण व्हावी. मी तर सांगेन डीएड बीएड लोक केलेत ना, एकंदरा डी भरतीमध्ये सुद्धा जॉईन व्हा, तुम्हाला एक शिक्षणाचा अनुभव भेटेल, पण तुम्ही अभ्यास सोडू नका. लक्षात घ्या, फुगट नोकरी द्यायला सरकार जबाबदार नाहीये. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, सध्या होमगार्ड भरती चालू आहे मित्रांनो. अकोला होमगार्ड भरतीमध्ये आमचे मित्रच आहेत तिथे कामाला, 120 जागा होत्या, जागा 120, अर्ज किती आले असतील 10,000, जो की कंत्राटी जॉब आहे. अर्ज किती आली 10,000. नो रिस्की काम लोकांना पाहिजेच नाही, रिस्की नकोच आहे. लोकांना सांगितलं बाबा एखादा बिझनेस टाक, चांगली ग्रोथ होईल तुझी, नाही टाकणार. एखाद्या नोकरीच्याच मागे लागतात, तुम्ही असेल मी असेल प्रत्येक जण सिक्युरिटी जॉब मध्ये मिळवण्यासाठी बेरोजगार राहील पण मी दुसरं काम करणार नाही अशा म्हणणाऱ्या प्रवृत्तीवर बेरोजगारच राहतात आयुष्यभर. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, माझं स्पष्ट मत आहे, ज्यांना शक्य आहे अशा ठिकाणी जाऊन सुंदर असं काम करा, सुंदर असं काम करा, कामाची छाप पाडा. आगामी परीक्षेमध्ये सुद्धा आपला अभ्यास असावा लागेल, तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने शिक्षक होऊ शकतो, चांगला शिक्षक घडू शकतो. अरे लोक आपण जिथे जाईल ना तिथे आपली अशी छाप पाडायची की आपल्याशिवाय पर्यायच उरला नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलात तर आगामी काळामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळवण्यास कुठलीच अडचण येणार नाही. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. या कंत्राटी पद्धतीचा जे काही जॉब आहे तो तात्पुरता एका वर्षासाठी असणार आहे, पगार 15,000 असणार आहे हे तुम्हाला माहितीच असेल. आणि हा जे आर हवा असेल तर मी टेलिग्रामवर टाकतो, माझ्या टेलिग्रामला भेट द्यायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.